स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश झाला नसला तरी केंद्र सरकारला इथल्या योजनांची दखल घ्यावी लागते. महापालिकेनं सुरू केलेली सारथी योजना देशभर लागू करण्याचे आदेश केंद्रीय शहर विकास मंत्रालयानं सर्वच राज्यांच्या सचिवांना दिले. पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा. पिंपरी चिंचवडचा सारथी देशभर. देशाला पिंपरी चिंचवडनं दाखवला विकासाचा रस्ता. नागरिकांच्या समस्यांचा तातडीनं निपटारा व्हावा, महानगरपालिकेच्या योजनांची त्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं 2013 साली सारथी योजना सुरू केली होती. शरद पवारांपासून अनेकांनी या योजनेचं कौतुक केलं होतं. आता ही योजना देशपातळीवर अंमलबजावणीकरता सज्ज आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयानं सर्वच राज्यांच्या सचिवांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. असं राज्यातील सर्व चीफ सेक्रेटरींना पत्र नगरविकास विभागाने 26 तारखेला पाठवलेलं आहे. आम्हाला याचा फार मोठा या शहराला मिळालेला हा बहुमान आहे आणि निश्चितच देशातील सर्व महानगरपालिका याची अंमलबजावणी करतील. मात्र सारथी योजना देशभरात लागू करण्यात आली असली तरी पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश न झाल्याबद्दलची हळहळही व्यक्त होती आहे. सारथी योजना कार्यान्वित झाली तेव्हा नागपूरचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही पिंपरी चिंचवडला भेट देत उपक्रमाची माहिती घेऊन कौतुक केलं होतं. या सगळ्यांचंच मी एक अभिनंदन करू इच्छितो, कारण ह्या यंत्रणेला आत्ता शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि केवळ पुरस्कार प्राप्त म्हणून नाही तर ही लोकांची इतकी चांगली सुविधा या महानगरपालिकेने लोकांसाठी निर्माण केलेली आहे, याबद्दल खरंच सर्वांचं अभिनंदन करण्यासारखीच ही बाब आहे. स्मार्ट सिटी योजनेत सहभाग झाला नसल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. मात्र केंद्र सरकारला महापालिकेची ही उत्तम योजना देशभर लागू करावी लागली याचा अभिमानही बाळगला जातोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुरवलेल्या नागरी सुविधांचं यापूर्वीही केंद्र सरकारकडून कौतुक झालंय. आता तर महापालिकेने राबवलेल्या सारथी उपक्रमाचे देशभरात अंमलबजावणी करावी असा आदेश शहर विकास मंत्रालयानं काढलेला आहे. या आदेशानंतर पिंपरी चिंचवडमधल्या सर्वसामान्यांमध्ये कौतुकाची भावना असली तरी केंद्र सरकारनं पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटीतून वगळण्याची खंतही शहरवासीय बोलून दाखवत आहेत. यापुढे तर पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी योजनेत सहभागी करून घ्यावं अशी भावना आता सर्वांच्याच मनात येऊ लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.